नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंक पिरॅमिडवर आधारित प्रश्न सोडवत असताना साधारणपणे जे गट तयार होतात ते गट कशा पद्धतीने तयार होतात, तर काही वेळेला जे अंक आहेत त्या अंकांचा विशिष्ट क्रम आलेला असतो. काही वेळेला अंक उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे आलेले असतात. काही वेळेला काही भूमितिक आकार तयार झालेले असतात, त्यामध्ये त्रिकोण तयार झालेला असेल, चौकोन तयार झालेला असेल किंवा वर्तुळ तयार झालेला असेल, असे अनेक भूमितिक आकाराचे आकार सुद्धा यामध्ये तयार होतात. त्याच पद्धतीने काही चिन्ह सुद्धा तयार होतात. चिन्हांमध्ये आपल्या इंग्रजी अक्षरमालिकेतील जे चिन्ह आहेत ते इंग्रजी अक्षरमालिकेतील चिन्ह सुद्धा असणार आहेत. म्हणजे ए बी सी डी असतील, ओ असेल, एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, कोणतंही अक्षर असेल. किंवा काही वेळेला आपल्याला ट्रॅफिकचे जे चिन्ह असतात, ट्रॅफिकमध्ये आपण रस्त्याच्या कडेने जाताना जे चिन्ह बघतो ती चिन्ह सुद्धा यामध्ये असू शकतात. किंवा आपण स्टार करतो ते स्टार सुद्धा तयार होऊ शकतात. आपल्याला जे जे आकार परिचित आहेत ते परिचित आकार किंवा एक विशिष्ट आकार सुद्धा यामध्ये तयार होतो. आणि तोच आकार दुसरा जो गट आहे त्या गटामध्ये आपल्याला शोधायचा असतो. म्हणजे आपल्याला हे अंक पिरॅमिडचे प्रश्न सोडवताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.